टीचर इतका मोठा प्रोफेशन आहे, इतका आदर्श प्रोफेशन आहे की टीचरनं जर प्रॉपरली वर्क केलं तर त्याचे विचार, त्याचे आचार, त्याचं राहणं, उठणं, बसणं, वागणं हे समाजात जिवंत राहते, खूप वर्षापर्यंत जिवंत राहते. बरोबर का नाही? कळलं का तुम्हाला? तर माणूस फक्त शरीरानं मरते पण माणसाच्या विचारामध्ये ताकद असेल, माणूस जर अभ्यासक असेल, स्टडी असेल, त्यानंतर मुलामध्ये यकीन तयार केला असेल तर तुम्ही करू शकता. बा पा एक मुद्दा आहे सर, फिजिक्स कमी पडता, केमिस्ट्री कमी पडता, मॅथ कमी पडता, लेकिन स्टूडेंट कैसे पढ़ सकते हैं उसका यकीन स्टूडेंट को देना वो सही पढ़ाना है. स्टूडेंट मध्ये हौसला देना, तुम कर सकते हो ये पढ़ाना है, सही पढ़ाना है. स्टूडेंट ने, टीचर ने स्टूडेंट को यकीन पढ़ाना है कि तुम कर सकते हो. हा भी खूप मोठा मुद्दा है. बरोबर का नाही? तुमच्यामध्ये यकीन, कॉन्फिडन्स तयार झाला पाहिजे आणि तुम्ही करून घेतला पाहिजे. हा एक खूप मोठा मुद्दा आहे. तर इंग्लिश विषय काय मी घेत नाही आता, फक्त मी तुला एक सांगतो मित्रांनो, अशाच प्रकारे मुलं डिझाईन करा ट्रेनिंग आम्ही घेतो. मी वांदिले सर, माझं नाव ऐकलं तुम्ही, जगदीश वांदिले. मी 17 वर्षापासून आय हॅव बीन कंडक्टिंग स्पोकन इंग्लिश अँड पी डी क्लासेस राईट फ्रॉम 17 इयर्स. आम्ही, आमच्याकडे सुद्धा बरेचसे मुलं शिकायला येतात, नंबर्स ऑफ स्टुडंट कम टू ऑर्डर. उन्हाळ्यात आमच्या जागा नसते, आम्ही ॲडमिशन वापस करतो, इतके ॲडमिशन उन्हाळ्यात तुमच्याकडे असतात. ओके, तर एक पोरगा आम्ही 4-4 महिने, 5-5 महिने, 2-2 तास, 2.5-2.5 तास शिकून डिझाईन करतो. इतकंच नाही तर मुलगा डिझाईन नाही झाला, कमी झाला, समजा मुलगा कमजोर आहे, तर त्याला आम्ही मेंबरशिप कार्ड देतो. मेंबरशिप कार्ड म्हणजे तू 4 महिने 8 महिने येऊन शिक, 9 महिने येऊन शिक, 10 महिने येऊन शिक, जो पण तू स्ट्रॉंगली ट्रेन नाही आहोत तोपर्यंत शिक. आणि त्यासाठी अशी सिस्टम आम्ही अवेलेबल केली आहे की आमच्या ढाच्यामध्ये जर एखादी मुलगा आला आणि त्यांना ऑनेस्टी दाखवली तर त्याला ट्रेन केल्याशिवाय आम्ही सोडतच नाही, ॲट एनी कॉस्ट. त्याच्यावर वेगवेगळ्या प्रक्रिया करून, त्याची सायकॉलॉजी ओळखून, त्याची मानसिकता ओळखून, त्याचे वेगवेगळे त्याला ट्रीटमेंट देऊन त्याला आम्ही ट्रेन करतो. आम्ही कमजोर घोड्याला धावायला लावतो, ह्या गोष्टी आम्ही करतो. आणि याच्यावर माझा रिसर्च सुरू आहे की हा जो ब्रेन आहे, हा जो आपल्याला मिळाला आहे किमती ब्रेन, हा डिझाईन कसा करायचा, हा डेव्हलप कसा करायचा. मुलं घडतेच मुलामध्ये फक्त ते विचार पेरायला लागते, काही नाही आहे. लहान वयापासून आपल्या सायकॉलॉजीमध्ये कमजोर विचार पेरले गेले आहे, ते विचार आपल्या अंतर्मनात गेले आहे, म्हणून आपण कमजोर आहोत. आता आपल्या अंतर्मनातले कमजोर विचार डिलीट मारून स्ट्रॉंग विचार ऍड करणे आहे. कसं राहते, आपल्याला 2 ब्रेन आहे मित्रांनो, एक आहे कॉन्शियस ब्रेन, एक आहे सबकॉन्शियस ब्रेन, एक आहे अंतर्मन, एक आहे बाह्यमन. बाह्यमनावर जे विचार वारंवार बंबाड होते ते विचार अंतर्मनात जाते. मग लहानपणात काय शिकलं, मुर्गीस आहे तू, 7-7 घरी आहे, तू याच्यानं जमणारच नाही, 1.5 सायनास आहे तू, तुला अक्कलच नाही आहे, फालतू आहे तू, तर ते काय झालं, वारंवार त्या शिवा ऐकू ऐकू झालं, ते विचार आपल्या कुठं गेले आहे, अंतर्मनात. तर आपल्याला असं वाटतं का मला अक्कल नाही, मी हुशारच नाही, हा असं ते विचार डिलीट मारायचे आपल्याला. आणि आपल्याला स्ट्रॉंग विचार काय करायचा आहे, मेंदूमध्ये ॲड करायचे आहे. कळलं का तुम्हाला? तर त्याची एक प्रक्रिया आहे, त्याची एक प्रोसिजर आहे, ह्या प्रोसिजर आम्ही अभ्यास करतो, ते प्रोसिजर आम्ही मुलांना शिकवतो का कॉन्शियस सबकॉन्शियस माइंडमधले जुने विचार डिलीट मारून नवीन विचार, जे कॉन्फिडंट विचार आहे, जे स्ट्रॉंग विचार आहे, जे मुलगा डिझाईन करणारे विचार आहे, भविष्य घडणारे विचार आहे, ते विचार कसे ॲड करायचे, त्याच्या मेंदूवर आम्ही प्रक्रिया करतो. आणि मेंदूवर प्रक्रिया झाली का तो पोरगा आपापास नाही का एक स्पॉन्टेनियस व्यक्तिमत्व बनते, एक पॉवरफुल व्यक्तिमत्व बनते, त्याच्या मनात विचार आपोआप फील होते. हा कसा आहे बेटा, सर्वात पहिले तर आपल्याला स्वतःच आपण दूर करतो, कारण हे जग आहे ना सुरू होते आपल्यापासून आणि एंड होणार आहे आपल्यापर्यंत. ह्या जगाचा एक बिंदू तू सुद्धा आहे. बरोबर आहे, ह्या जगाला डिझाईन करणारा एक एक माणूसच निघाला जगामध्ये, हजारो लोक काही नाही, मेंढ्राची जमात आहे, त्या हजारो लोकातले एक एक लोक, एक एक माणूस असा असा जन्माला आला आहे जगामध्ये पॉवरफुल, तर त्यांना पुढे जगाला टर्न दिला आहे, वळण दिलं आहे. एक डीबी आंबेडकराला त्यांना बऱ्याच प्रमाणात वळण दिलं, एक सॉक्रेटिस आला त्यांना वळण दिलं, एक मार्क्स कार्ल मार्क्स आला त्यांना वळण दिलं, नाही बरोबर, न्यूटन आला त्यांना वळण दिलं. जगातले एक एक माणसं, जगातले एवढे पॉवरफुल माणसं होते का त्यांना पुऱ्या जगाने डायरेक्शन दिलं. ह्या पॉवरफुल माणसाची तुम्ही असू शकते. बरोबर का नाही? आपल्याला कोणीच हरू शकत नाही जोपर्यंत आपण मनातून हरत नाही. मला असं वाटतं, असं फील करते की हे जगामध्ये हे निर्माण कोणी का केलं, तर हे अज्ञान निर्माण करणारे समाजातलेच घटक असतात, त्यावर आपण मात करून पुढे चालायचं. कारण तुला कधीही विकासाच्या टप्प्यावर जात असताना खास कळगेच राहतील ही जगाची स्थिती आहे. 200 वर्षात झालेली राहते, एका दिवसात शक्य नाही आहे. ते आपल्याला रिव्ह्यू करावं लागेल, त्याचा इतिहास पाहावा लागेल आणि पुढे जावं लागेल. जाता येईल तुला आणि तू नक्की जाशील.
जेव्हा आपलं टार्गेट टार्गेट फिक्स असते ना, तेव्हा आपल्याला टार्गेटच दिसते, खास खगे दिसत नाही. जेव्हा तू नाही का तुझा असा हात ठेवला समजा आणि तू जर तुझ्या बोटाकडे पाहत आहे, तुला काय दिसते? तुला फक्त तुझा हात दिसेल, बरं? म्हणजे तुला फक्त टार्गेट दिसला हात, बरोबर. जेव्हा तू इकडे पुढे पाहत आहे तर तुला काय दिसेल? हात दिसेल का? नाही. माणसाला एका वेळेस एकच गोष्ट दिसली पाहिजे. जर तुझं टार्गेट जर फिक्स असेल तर तुला खास खळगे दिसलेच नाही पाहिजे, फक्त टार्गेट दिसलं पाहिजे. जर टार्गेट दिसलं तर तू रिझल्ट मिळू शकते. खास खळगे विषय नाही आहे, हजार लोक ऑब्स्टॅकल तयार करणार आहे. विषय आहे आपल्याला आपला फिक्स टार्गेट दिसलं पाहिजे. आता आम्ही हे काम करतो, विरोध करणारे लोक असते, फेवर करणारे लोक असते. जेव्हा माणूस मोठा बनण्याच्या मार्गात असते, त्याचे विरोधकही वाढते, त्याचे फॉलोअरही वाढते. बाबा आमट्यात एक वाक्य आहे, व्हेन आय वॉज अलोन नो वन वॉज विथ मी, बट व्हेन आय जॉईन सोसायटी सम पीपल केम इन माय फेवर, सम पीपल वेंट इन माय अपोज. दॅट थिंग डिनोट आय हॅव सम एक्झिस्टन्स. उशी वही बात दर्शवते की मेरा भी कुछ अस्तित्व आहे. अस्तित्व केव्हा राहते? जेव्हा लोक आपला फेवर करते आणि विरोध करते. सलमान खानचा लोक विरोध भी करते, फेवरी करते, म्हणजे सलमान खान फेमस आहे. अस्तित्व आहे, ज्याचं असते अस्तित्व त्याचाच विरोध केला जाते, ज्याचं असते अस्तित्व त्याचाच फेवर केला जाते. चिल्लर माणसाचा फेवर किंवा विरोध कोणी करत नाही. सरांनी जो मुद्दा मांडला त्या माध्यमातून तुझा डाऊट दूर झाला की अजून काही आहे सांगू शकते तू. कळलं तुला? कोणीच माहिती आहे का मुद्दा कसा असतो मित्रांनो बेटा, की आपली लढाई आपल्याला सुरू झाली आहे. इट स्टार्ट फ्रॉम अस अँड इट विल एंड विथ अस. अंडरस्टूड? कळलं का तुम्हाला? तुझं लाईफ कोणीच घडू शकत नाही, तुझे आईवडील घडू शकत नाही. तुझे आईवडील फक्त तुला पैसे देऊ शकते, तुला शाळेत पाठवू शकते, सर तुला फक्त शिकवू शकते, मी तुला गायडन्स करू शकतो. तुझं लाईफ फक्त एका शक्ती घडू शकते, तो कोण? तू स्वतः. आणि तुझं लाईफ एकाच व्यक्ती डुबू शकते, तो कोण? तू स्वतः. सर्व काही तुमच्या स्वतःवर डिपेंड आहे, दुसऱ्या कोणावर डिपेंड नाही. तू जर मनात आणलंच तर मला काहीतरी बनायचं आहे तर तुला कोणीच रोकू शकत नाही. लगेच तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो. तुम्ही ऐकलं आहे रामदेव बाबा, इथून 20 ते 15 वर्षापूर्वी रामदेव बाबावर खूप अविरोध झाला होता. जेव्हा ते इमर्जिंग होते तेव्हा त्या काळातली गोष्ट होती. खूप विरोध झाला होता, खूप प्रॉब्लेम आले होते, डॉक्टर लोकांनी विरोध केला होता, यांनी त्यांनी विरोध केला होता. रामदेवांनी एकच वाक्य म्हटलं, देखो भाई मैं इस दुनिया में जीतने के लिए आया हूं, कुछ करने के लिए आया हूं. मेरी मानसिकता जीतने की है, मेरी मानसिकता कुछ करने की है. इसलिए कोई चाहे तो मुझे हरा नहीं सकता, कोई चाहे तो मुझे मैं मर जाऊंगा लेकिन हार नहीं मानूंगा, मैं मुझे कोई हरा नहीं सकता. और जिस दिन मैं अपने मन में अपने आप में हार जाऊंगा तब कोई मेरे दोस्त मेरा परिवार मेरे मित्र परिवार मुझे जीतने की कोशिश करा दे, वो मैं जीता नहीं पाएंगे. बरोबर आहे ना? जो मन तू मनातून जिंकलेली आहे ना, तुला कोणी हरवू शकत नाही. फक्त तू मनातून जिंकून पाहिजे, बाकी सब माध्यम आहे. तुमची इच्छा असेल तर आपल्या कोचिंगमध्ये आपलं 4 महिने ट्रेनिंग असते, बरोबर आहे? त्या ट्रेनिंगमध्ये तुम्हाला 4 महिने लागो, 6 लागो, 8 लागो, जोपर्यंत तुम्ही फुल ट्रेन होत नाही तोपर्यंत आम्ही तुला ट्रेन करतो, ठीक आहे? माझं नाव जगदीश पांडिले आहे. तुम्ही व्हॉट्सअपवर, यूट्यूबवर, फेसबुकवर, गुगलवर मला सर्च करू शकता. प्रत्येक ठिकाणी जगदीश पांडिले टाकल्यावर तुम्हाला पूर्ण माझ्या यूट्यूबचे व्हिडिओ सर्व येते.